नमस्कार, आजची आपली रेसिपी आहे चाकवताची भाजी। तर ही चाकवताची भाजी एक पालेभाजी आहे। तर ही कशी बनवायची हे आपण बघणार आहोत। तर इथे आपण ही निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर याचे हे पानं आपण घेतलेले आहे आणि ही एक जुडी भाजी आपण इथे घेतलेली आहे। तर ही आपण अशी कापून घेणार आहोत। तर या चाकवताच्या भाजीला काही भागात गारगट्टा असंही म्हणतात। तर ही आपण अशी कापून घेणार आहोत। तर अशीच आपल्याला ही सगळी भाजी कापून घ्यायची आहे। नक्की ट्राय करा, सोपी रेसिपी आहे आणि चवीला खूप छान होते ही चाकवताची भाजी। तर इथे आपण कुकर घेतलेला आहे आणि यात ही भाजी कापून घेतलेली आहे आणि यात आपल्याला एक वाटी हरभऱ्याची डाळ घालायची आहे। तर हरभऱ्याची डाळ आपण धुवून घेतलेली आहे आणि ही आपण यात घालणार आहोत। आणि एक वाटी हरभऱ्याची डाळ यात आपल्याला घालायची आहे आणि पाणी घालायचं आहे। तर दोन वाटी पाणी आपण यात घालणार आहोत आणि याच्या 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत। तर मीडियम फ्लेमवरती आपण 3 ते 4 शिट्ट्या कुकरचा करून घेणार आहोत। तर इथे आपण दाण्याचा कूट घेतलेला आहे, अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट। आणि इथे हिरवी मिरची घेतलेली आहे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 10 ते 15 लसूणच्या पाकळ्या आणि अद्रक घेतलं आहे थोडंसं आणि जिरं 1 टीस्पून आणि हे आपण असं बारीक करून घेतलेलं आहे। इथे भाजी शिजलेली आहे। तर ही आपण रवीनी अशी मिक्स करून घेणार आहोत छान। तर ही रान भाजी आहे आणि हिवाळ्यात मिळते, तर नक्की ट्राय करा। तर असं आपण याला रवीनी छान मिक्स करून घेतलेला आहे आणि ही आपण आता फोडणी घालणार आहोत। तर याच्यासाठी आपण इथे 3 ते 4 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि तेल छान गरम झाल्यानंतर यात आपल्याला मोहरी घालायची आहे 1 टीस्पून आणि जे हिरवी मिरची, लसूण, अद्रक, जिरं आपण बारीक करून घेतलेलं आहे ते आपण इथे घातलेलं आहे आणि हे असं छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे। यात हळद घालायची आहे 1/2 टीस्पून आणि दाण्याचा कूट घालायचा आहे। तर कच्चे शेंगदाणे घेऊन आपण ते बारीक करून घेतलेले आहेत आणि ते आपण यात घालणार आहोत। 4 ते 5 लाल मिरच्या आपण घातलेल्या आहेत तर हे छान परतवल्यानंतर यात आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे 1/2 वाटी आणि थोडंसं परतवून घ्यायचं आहे आणि यात शिजवलेली भाजी आपण घालणार आहोत आणि ही भाजी यात घातल्यानंतर 3 ते 4 मिनिट आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे। चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं पाणी यात आपण घालणार आहोत। तर पाणी यात तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त घालू शकता। तर इथे आपण थोडंसं पाणी यात घातलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ। तर नक्की ट्राय करा, सोपी रेसिपी आहे, हेल्दी रेसिपी आहे आणि चवीला पण छान होते ही चाकवताची भाजी। आणि ही भात, पोळी, भाकरी याच्याबरोबर आपण सर्व्ह करू शकतो। तर नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा। आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्ही आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघू शकाल।